यांच्याकडून फडणवीसांचा फोडणवीस असा उल्लेख करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीसांकडे फोडाफोडा शिवाय दुसरा धंदा नाही अशी टीका ठाकरेंनी केली. गृहमंत्रीऐवजी घरफोडे मंत्री असं म्हणायला हवं अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मेंढ्यांनी दाढी सांभाळावी, धनुष्य पेलून दाखवावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीस या दोघांवर देखील हल्लाबोल केलाय. कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे. मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस नाही फडणवीस ना नाही, कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाहीये दुसरा. कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची. आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्याऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे. हा घरफोड्या मंत्री आहे, दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत. शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंधे करतोय, धनुष्यबाण, अरे पेलून दाखव माझं आव्हान आहे, पेलून दाखव. मिंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं. मिंधे ते मिंधेच, पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले. आणि ज्या गद्दारांनी हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इथला जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे.